नागपूरमध्ये एक पोपट हरवला, त्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली. आता आकाशात उडालेला पोपट शोधायचा कसा हा मोठा कठीणच प्रश्न होता, पण पोलिसांनी हा प्रश्न सोडवला कसा पाहूयात. याचं नाव ब्रेव्हो, आफ्रिकन पोपट. नागपुरातले विनोद कुमार माहुरे यांचा हा पाळीव पोपट. माहुरे यांच्या घरात फिरण्याचं ह्या पोपटाला स्वातंत्र्य होत, पण 3 मार्चला घराचं दार उघडं राहिलं आणि ब्रेव्हो घराबाहेर उडून गेला. अखेर माहुरे यांनी पोलिसांकडे धाव घेतली. एका इमारतीच्या गच्चीमध्ये जाऊन गच्चीवर जाऊन बसला. पोलीस आणि पोपटाचे मालक त्या इमारतीवर चढून मागून त्यांनी हॅलो पॅरट करत त्याला साथ घातली, आणि ते मालकाचा नेहमीचा आवाज ऐकून आणि ओळख पटल्यामुळं तो उडून न जाता मालकाच्या जवळ आला. पोपटाला शोधायचं कसं हे पोलिसांसमोरच मोठं आव्हान होतं. पोलिसांनी या पोपटाचा फोटो व्हायरल केला. एका मुलानं ह्या पोपटाला पाहिल्याची माहिती दिली. मग पोलीस आणि माहुरे त्या परिसरात गेले. मालकानं साथ घालताच ब्रेव्हो मालकांकडे आला. हम उस बिल्डिंग के आम के पेड़ के ऊपर साइड में गए और इसको आवाज दिए तो इसने हमको पहचान लिया और हमारे तरफ आने की कोशिश किया, पर ये वजनी होने के कारण जो टहनी पे से आ रहा था वो फिर टूट गई, तो वो फिर अगेन फ्लाई होकर फिर बढ़ गया. अब तो आवाज दी और ये धीरे धीरे मेरे से इंटरेक्शन होने लगा और पूरी तरह अच्छी तरह पहचान गया, पर घबराया हुआ बहुत था. पोपट उडाल्याची तक्रार असली तरी पोलिसांनी त्याची दखल घेतली. इतकंच नाही तर ब्रेव्होला 24 तासात शोधूनही काढलं. अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास, नागपूर.